हा पहा मस्त हापूस आंब्याचा रस तयार झालेला आहे, चवीला एक नंबर लागतो. नमस्कार, मी कविता, कविताज टेस्टी फूडमध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण पारंपरिक पद्धतीने हापूस आंब्याचा रस कसा करायचा ते पाहणार आहोत. रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे. आंबा हा उष्ण असतो, तो आपल्या शरीराला बाधू नये म्हणून यामध्ये मी एक सिक्रेट पदार्थ घातलेला आहे, त्यामुळे आंबा आपल्या शरीराला अजिबात बाधत नाही. सध्या बाजारात खूप छान आंबे मिळत आहे, त्यामुळे आंब्याच्या रेसिपी तर झाल्याच पाहिजे. याआधी मी आंब्याच्या बऱ्याच रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे, त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर वेळ न घालवता हा हापूस आंब्याचा रस कसा करायचा ते पाहूया. तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, ते निशुल्क आहे. आज आपण पारंपरिक पद्धतीने आंब्याचा रस कसा बनवायचा ते पाहणार आहोत. त्यासाठी मी हे हापूस आंबे घेतलेले आहे बघा, हे आणि हे 2 तास पाण्यात भिजवून ठेवलेले आहे. आंबे ना पाण्यामध्ये नक्की भिजवून ठेवा तुम्ही, कारण आंबा हा गरम असतो, पाण्यात ठेवल्यामुळे त्याची उष्णता कमी होते. तर हे आपण आता हे आंबे असे माचून घ्यायचे आपल्याला, हे पारंपरिक पद्धतीने असे माचूनच घ्यायचे ते आंबे. हे पूर्ण आंबे मी असे माचून घेते आता. असे गोल गोल हे वरती हात ठेवायचं आणि असं गोल गोल फिरून, म्हणजे रस असा मोकळा होतो आणि छान रस निघतो त्याचा. मग या पद्धतीने मी सर्व आंबे आता माचून घेते. तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. हे पहा आंबे मी छान सर्व माचून घेतलेले आहे, आता आपण याचा रस करूया. हे वरचं हे देठ काढून घ्यायचं आणि याच्यामध्ये हा असा आंबा पिळायचा. पूर्ण असा आंबा असा गोल गोल फिरवून ना मस्त आपला माचण्यामुळे छान रस फोडतोय. याच पद्धतीने मी सर्व आंब्याचा रस काढून घेते आधी. हे सर्व आंबे मी मस्त पिळून घेतलेले आहे, आता मी हे कोईन मधला पण हा पूर्ण रस काढून घेते. दाबून दाबून ना कोयांमधला पूर्ण रस काढून घ्यायचा. पूर्ण मी तुम्हाला पारंपरिक पद्धत दाखवत आहे ही आंबा रस काढण्याची. मी या सर्व कोईन मधनं पण छान रस काढून घेतलेला आहे. बघा मस्त रस आपला तयार झालेला आहे, रंग तर काय सुरेख आला आहे याचा. आता आपण या तुमच्या घरात जर लहान मुलं असतील आणि हे कोया आणि साल्टे खात असेल चुकून तर त्यांना द्या, पण आमच्या घरात कोणी खात नाही त्याच्यामुळे मी हे थोडस दूध टाकून धुवून घेणार आहे. हे तुम्ही पाणी पण टाकू शकता त्याच्यामध्ये धुवायला, पण पाण्याने ना थोडासा आंब्याचा चव आहे ना थोडीशी पांचट होते, त्यामुळे मी दूध टाकून हे सर्व धुवून घेते. जरा अगदी थोडंसंच दूध टाकायचं, जास्त नाही. दुधामुळे ना चव बदलत नाही, एकदम छान लागते उलट आंब्याची चव. हे पहा आपलं पूर्ण साल्टे आणि कोय दुधामध्ये मी धुवून घेतलेले आहे, आता हे रसामध्ये घालते. आपला रस तयार झालेला आहे, यामध्ये मी आता थोडी साखर घालते. आंबा माझा चांगला गोड आहे त्याच्यामुळे मी हे 3 चमचे साखर घेतलेली आहे. तुम्ही तुमचा आंबा कसा आंबट गोड आहे त्याच्यानुसार साखर घालू शकता. आणि आंब्याच्या रसामध्ये ना मी आताच तूप घालून घेते आहे, कारण आपण आंब्याच्या रसात नंतर वाढताना तूप दिलं ना मुलांना तर आवडत नाही, नको नको करतात, आणि हे तूप आंब्याच्या रसात खाणं खूप गरजेचं आहे, त्याच्यामुळे मी आताच घालते. आंबा हा खूप उष्ण असतो आणि तूप हे थंड असतं, त्याच्यामुळे आंब्याच्या रसात तूप जरूर खावं, त्याच्यामुळे आपल्याला बेंड वगैरे आहे ना ते नंतर येत नाही, त्रास होत नाही आंब्याच्या रसाचा. आणि हे तूप आहे ना आपण आता घोटून घेणार आहे ना, त्याच्यामध्ये एक जीव होऊन जातं, नंतर कळत पण नाही याच्यात आपण तूप घातलेलं आहे. मुलांना कधीच कळणार नाही आपण यात तूप घातलेलं आहे. आणि तुम्हाला जर हा रवीनी घोटून करायचा असेल तर तुम्ही आताच हा रवीनी घोटू शकता, पण माझ्या घरामध्ये मशीनने घोटलेला आवडतो त्याच्यामुळे मी तसा घोटणार आहे.
रवीने घोटल्यामुळे पहा एकदम मस्त प्लेन एक जीव रस झालेला आहे. हा रस तुम्ही फ्रीज मध्ये ना अर्धा ते एक तास ठेवा आणि मग जेवताना सर्व्ह करा. हा रस तुम्ही पोळी बरोबर, पुरी बरोबर, पुरणाच्या पोळी बरोबर पण खूप छान लागतो. पुरणाची पोळी, आंब्याचा रस आणि कुरोडी, गव्हाची कुरोडी तर अप्रतिम लागतं हे जेवणामध्ये. आता मी हा सर्व्ह करून घेते. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात. तुमच्या लाईक आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या. धन्यवाद.